CGMO team B versus procurement A. Toss jingle CGMO team B. Batting la procurement team A. Abhishek and Rushi. Strike la hai Rushi. Non-strike la Abhishek. Bowling sati and Nayak. Suruvat kariya. Quarter final one. Pahila mukabla. एक रन, एक रन ची अतिरिक्त धाव संख्या, दूसरा चेंडू, एक रन, दोन बॉल, दोन रन, घेण्यात यशस्वी, प्रोक्युरमेंट टीम ए, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, नायक यांच्या मार्फत आणि हा पहिला विकेट क्वार्टर फायनल मधून गमावलेला विकेट नायक यांच्या बॉलिंग मधून आउट झालेले हे ऋषी यानंतर फलंदाजीसाठी जातो तो स्वप्निल आयडीसी चॅम्पियनशिप 2021 इंडसइंड प्रीमियर लीग इंटर डिपार्टमेंट चॅम्पियनशिप क्वार्टर फायनल पहिला मुकाबला पहिली ओवर उत्कृष्ट असा चेंडू काहीसा न कळलेला चेंडू स्वप्निलांना एक रन स्ट्राईकला आलाय अभिषेक अभिषेकाचा उत्कृष्ट चेंडू विकेट किपर यांच्या हातात काही हा चेंडू लागलेला नाही एक ओवर समाप्तीनंतर स्कोर येऊन पोहोचलेला आहे तीन रन एक ओवर तीन रन उत्कृष्ट अशी गोलंदाजी यानंतर गोलंदाजीच्या एंडला आहे रोहित पहिला चेंडू कार्पेटरित्या मारलेला चेंडू एक रनची सांगता करतो आपल्या धावसंख्येमध्ये वाढ करतो चार रन रोहित रोहितला लगावलेला षटकार अभिषेकच्या बॅटमधून निघालेला षटकार पहिला षटकार क्वार्टर फायनल मधील प्रथम षटकार आणि एक क्षेत्ररक्षण पण थोडासा खराब मानता येईल कारण ही कॅच असून ही कॅच यांच्याकडनं निपटलेली आहे बघूया अभिषेक याला हे जीवनदान भेटल्यावरती हे आपल्या टीमसाठी धावसंख्या मोठी उभी करू शकतो की नाही स्ट्राईक एंडला स्वप्निल स्वप्निलने लगावला हा उंचसा षटकार फिल्डरला काहीसा न कळलेला हा वेगवान षटकार स्वप्निलच्या बॅटमधून निघालेला चेंडू सीमारेषा पार रोहित पुन्हा एकदा बॉलिंग एंडने वेल बॉल खोदून काढलेला यॉर्कर रित्याचा बॉल रोहितच्या मार्फत नो बॉल अंपायरांनी नियम क्रमांक 377 नुसार नो बॉल घोषित केलेला आहे आणि हा उत्कृष्ट असा षटकार अभिषेकच्या बॅटमधून निघालेला षटकार रोहितसाठी स्कोर येऊन पोहोचलेला आहे दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन दोन ओव्हर 25 रन दोन ओव्हर 25 रन बॉलिंग एंडला रोशन रोशनच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला आहे स्वप्निलने चौकार स्वप्निलच्या बॅटमधून देखील हा निघाला चौकार रोशनला पहिला चेंडूमध्ये मारून हा दुसरा चेंडू ओ वेल बॉल एक रनची सांगता करतो व धावसंख्येमध्ये अतिरिक्त रनची वाढ
आणि लगावलेला हा अभिषेकच्या बॅटमधून निघालेला षटकार, चेंडू सीमा रेषा पार. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग एंडने, वेल फिल्डिंग नायक यांनी, एका हाताने हात डोलवलेला चेंडू. बॅटिंगला स्वप्नील, स्वप्नीलच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. दोन्ही फलंदाज अतिशय वेल फॉर्म मध्ये, आपल्या टीमसाठी सर्वात मोठी धावसंख्या उभे करण्याच्या नियमाने उतरलेले आहेत. पाहूया केवढी सर्वात मोठी धावसंख्या हे आपल्या टीमसाठी उभे करतील. पहिली क्वार्टर फायनल, पहिला मुकाबला आयडीसी चॅम्पियनशिप 2021. रोशन उत्कृष्टचा चेंडू, एक रनची अतिरिक्त धावसंख्या टीममध्ये ऍड होते. आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर येऊन पोहोचलाय तो. फोर्टी टू बेचाळीस, तीन ओव्हर 42 रन. शेवटचा षटक मार्गस्थ सलीम अली. स्ट्राईक एंडला स्वप्नील, सलीमच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू. आणि हा लगावलाय त्यांनी गगनचुंबी षटकार, स्वप्नीलच्या बॅट मारून एखादा तिरंदाजासारखा निघालेला षटकार, रॉकेट शॉट. सलीम पुन्हा एकदा सज्ज, आणि हा पुन्हा एकदा षटकार प्लस नो बॉल, षटकार प्लस नो बॉल. आणि हा चौकार, स्वप्नील आपल्या रंगात आलेला आहे, मॅच भंगामध्ये करण्यामध्ये स्वप्नील अतिशय माहिर आहे. पुन्हा एकदा उत्कृष्टचा शॉट एक रनसाठी. सलीम पुन्हा एकदा बॉलिंग एंडला लगावलाय, फिल्डिंग चांगली, क्षेत्ररक्षण चांगलं, नो बॉल अंपायरने दिलाय नो बॉल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, बॉल झालेले आहेत, टू टू गो. चौकार, शेवटचा चेंडू, नो बॉल अँड सिक्स रन्स. अभिषेक आणि स्वप्नील आपल्या टीमसाठी सर्वात महत्वाची पारी खेळताना या क्वार्टर फायनल मुकाबल्यामध्ये. आणि हे फिल्डिंग करताना चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर पोहोचतो 73 रन्स. थांब ना मित्राच, स्कोर झालेला आहे 78, जिंकण्यासाठी 79 रनाची गरज. प्रोक्युरमेंट टीम ए यांनी केलेत 78 रन्स, मॅच जिंकण्यासाठी CGMO टीम बीला करायला लागतील 79 रन्स. फलंदाजाची ओपनिंग जोडी
रोहित एंड नायक अनिकेत एंड रोहित स्ट्राइक एंडला अनिकेत ऋषि ने पहला बॉल चेंडू टाकलेला आणि पहिल्या चेंडू मध्ये षटकार अनिकेतचा बॅट अनिकेतच्या बॅट मधून पहिला षटकार दुसरा षटकार अनिकेत ठरवण्यास आलेला आहे 79 रन्स आपल्याला चेस करून सेमीफायनलला धडक मारायची आहे दोन बॉल दोन षटकार चौकार खतरनाक बैटिंग परफॉर्मन्स अनिकेत बैट मधुन दोन षटकार एक चौकार हो नो बॉल वाइड बॉल क्वार्टर फाइनल मुकाबला 79 रन की गरज सीजीएमओ टीम बीला ओपनिंग पार्टनरशिप वन टू गो नायक पुनः एकदा स्ट्राइकला नायक च्या बैट मधून निघालेला चौकार एक ओवर 24 रन्स वन ओवर 24 रन्स बॉलिंग एंडला आला आहे स्वप्निल स्ट्राइकला आहे रोहित वन ओवर 24 रन्स चौकार रोहितच्या बॅटमधून निघालेला चौकार चार रन्स नो बॉल नो बॉल पंचांचा निर्णय नो बॉल एक रन टीमच्या धावसंख्येमध्ये ऍड स्वप्निल पुनः एकदा मार्गस्थ बॉलिंग एंडिंग आणि उत्कृष्ट असा विकेट गमावलेला आहे रोहित आउट यानंतर बॅटिंगला जातो तो रोशन उत्कृष्ट अशी बॉलिंग स्वप्निलच्या मार्फत बैटिंग लगे तो रोशन हो वेल बॉल कैसा न कहला चेंडू बैट्समैन उत्कृष्ट अशी गोलंदाजी स्वप्निल मार्फत रोशन वाइड बॉल एक रन चेंडू पांच बॉल वन टू गो स्वप्निल शेवटचा चेंडू घेऊन येतोय नायक साठी व्हाइट चेंडू वाइड बॉल
एक रन धाव संख्येमध्ये ऍड. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो तो 35 रन, वन विकेट लॉस. आपल्या टीमसाठी धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतो की नाही पाहूया. पहिला चेंडू एक रन, एक रन धाव संख्येमध्ये ऍड. दुसरा चेंडू अभिषेकच्या मार्फत आणि हा निघालेला षटकार, रोशनच्या बॅटमधून निघालेला षटकार, चेंडू सीमारे शपार. यानंतरची मॅच असेल सीजीएमओ टीम सी वर्सेस एसएमआयटी, सेकंड क्वार्टर फायनल मुकाबला. तिसरा षटक मार्गस्थ, तीन बॉल. अभिषेक उत्कृष्ट असे फिल्डिंग विवेकच्या मार्फत, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विवेकच्या मार्फत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी तुम्ही म्हणू शकतात अभिषेक याची. आणि हा लगावला षटकार, रोशनच्या बॅटमधून निघालेला षटकार. स्कोर झालेला आहे 3 ओव्हर 50 रन 50, हाफ सेंचुरी 3 ओव्हर 50. 6 बॉल 29 रन चाहिए जीतने के लिए, 6 बॉल 29 रन मॅच जिंकण्यासाठी हवेत. शेवटचा षटक प्रथमेश होतोय मार्गस्थ, टीमला घेऊन जाण्यासाठी सेमी फायनलला. का पाहूया रोशन आणि नायकची जोडी टीमला घेऊन जाते की काय सेमी फायनलला. 6 बॉल 29 रनची आवश्यकता थोड्याच वेळात, अटीतटीचा सामना. 6 बॉल 29, प्रथमेश बॉलिंग एंडला सज्ज. नायक, नायकच्या बॅटमधून निघालेला एक रनची धाव संख्या ऍड होईल ते त्यांच्या स्कोरबोर्डमध्ये. स्ट्राईकला आलाय रोशन, काहीसा कानमंत्र स्वप्नील यांनी दिलेला आहे बॉलर्सला, प्रथमेशला. पाहूया आणि हा वाईट चेंडू, अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये ऍड. 5 बॉल 27 रनची गरज. आणि सेमी फायनलचा रस्ता हा क्लिअर होताना दिसतोय. वाईट चेंडू असताना हा एक रन, नो बॉल एक रन. प्रथमेश पुन्हा एकदा आणि रन आउट, धावचित, धावचित झालेला आहे रोशन. प्रोक्युरमेंट टीम ए मार्गस्थ होते सेमी फायनल मुकाबल्यासाठी. पाहूया प्रथमेश याची सुंदर अशी गोलंदाजी आपल्या समोर तुम्ही पाहतायत. एक रन धाव संख्येमध्ये ऍड. आणि शिवाच्या बॅटमधून निघालेला चौकार, वन टू गो. वन टू गो.
आणि सेमीफायनल मध्ये मार्गस्थ झाली होती टीम प्रोक्युरमेंट टीम ए. कॉंग्रॅच्युलेशन टीम, प्रथम सेमीफायनल. सुरज सारंगी सर यांनी टर्फ मध्ये यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. मॅन ऑफ द मॅच असतील. एनी गेस मॅन ऑफ द मॅच? स्वप्नील मॅन ऑफ द मॅच क्वार्टर फायनल. स्वप्नील यांनी टर्फ मध्ये, स्वप्नील सुरज सारंगी सर, स्वप्नील मॅच साठी.